करायची ते बघणार आहोत. कुरडया आता बऱ्याच प्रकारच्या केल्या जातात, त्यामध्ये गव्हाच्या असतात, तांदळाच्या, किंवा काही जण रव्याच्या सुद्धा करतात. पण आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यात सुद्धा मी काही सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, हाच एवढा उद्देश आहे. वाळवणीचे पदार्थ हे मी माझ्या आईकडून शिकलेली आहे, पण माझी आई माझ्या आजीकडून शिकली, तर मला असं वाटतं की आता जे काही आपण वाळवणीचे पदार्थ बनवतो ते या जनरेशननेही शिकावं, त्यात माझी मुलगी सुद्धा येते. तर आता आपण तिलाच विचारून घेऊ की ती ही रेसिपी शिकणार आहे का. वैभवी येते का? हो मम्मी. आज जी आपण गव्हाची कुरडई बनवणार आहोत ती तुला माझ्याकडून शिकायला आवडेल का? हो. वैभवी, आज आपण आपल्या प्रेक्षकांचं वेलकम करूया. मी दियारा. मी वैभवी. मम्मी मी पण. मी पण. अरे रिता, तुला सुद्धा कुरडई करायला शिकायचंय का? ओके, मग माझ्या प्रेक्षकांना सांग तुझं संपूर्ण नाव. रिदान. नमस्कार. वेलकम टू दियाराज किचन. रिदान, तू आता थोडस साईडला हो. तू मोठा झाला की मी तुला रेसिपी सांगेन कशी. अगोदर आपण दीदीला शिकवूया, ठीक आहे? साईडला बघा. जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कुरडई करण्यासाठी आपल्याला गहू पहिल्यांदा भिजवून घ्यायचा आहे. इथे मी 2 किलो सिहोर गहू चांगले पाकळून निवडून घेतले. आता हे गहू आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. गहू स्वच्छ धुवून घेतले, आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे गहू आपल्याला संपूर्ण 4 दिवस भिजत घालायचे. भिजत घातल्यानंतर तुमच्या घरात जितका वेळ ऊन येतं तितका वेळ हा डबा उन्हामध्ये ठेवून द्या आणि रोजच्या रोज सकाळी गव्हामधलं पाणी काढायचे. गहू हलक्या हाताने धुवायचे आणि पाणी बदलून घ्यायचं. आता गहू भिजवून 4 दिवस पूर्ण झाली आहेत. 5व्या दिवशी गहू आपले चांगले भिजले असतील, याच्यामधला फेस आलेला पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि गहू हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे. गव्हातलं पाणी काढून टाकलं की हे गहू 2 वेळा हलक्या हाताने धुवून घेतले. गहू आता चांगले भिजले हे कसं ओळखायचं? गहू असा हाताने दाबला की पटकन एकसारखा चीक याच्यातून बाहेर आला पाहिजे, तर आपले गहू चांगले भिजलेत. आता आपण चीक काढायला घेऊ. आता गव्हाचा चीक खूप चिकट असतो, भांड्याला लागला तर भांडी साफ करायला खूप त्रास होतो. त्यामुळे जी जी भांडी आपण चीक काढण्यासाठी वापरणार आहोत त्या सगळ्या भांड्यांना थोडं थोडं तेल पुसून घ्यायचं. मग मिक्सरचं भांडं, त्याचं झाकण, चाळणी, ताटली, पातेलं सगळ्या भांड्याला तेल लावून द्यायचं. म्हणजे वापर करून झाल्यानंतर ही भांडी साफ करायला त्रास होणार नाही. आता गव्हाचा चीक आपण घरीच मिक्सर मध्ये काढून घेणार आहोत. पूर्वी पाट्या वरवंट्यावर काढला जायचा, तर जेवढा बसेल तेवढाच भिजलेला गहू मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा. त्यानंतर यामध्ये साधारण 1 ते 1 ग्लास पाणी घातलंय. आता मिक्सरमध्ये आपल्याला ऑन ऑफ करताना पल्स मोडवर 5 ते 6 वेळा किंवा 5 ते 6 सेकंद गहू फिरवायचा आहे. गहू बारीक न वाटता फक्त फुटला जाईल इतकाच ह्याला फिरवून घ्यायचंय. तर आपण हा गहू फिरवून घेतलाय, आता याला गाळून घेऊ. तर असं गाळणीने गाळून घेतल्यामुळे खालच्या पातेल्यामध्ये चीक पडतो आणि वर जो गव्हाचा चोथा राहतो तो आपल्याला हाताने घट्ट पिळून काढायचाय. तर यासाठी दोघी जणी असतील तर बरं पडतं, त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून हा व्हिडिओ बनवायचा आणि तुमच्यासोबत शेअर करायचा ठरवलं. सुरुवातीला थोडंसं चिकट वाटतं पण हळूहळू चिकटपणा कमी होतो. तर अशाच पद्धतीने आम्ही दोघींनी मस्त गप्पा मारत हा गव्हाचा सगळा चीक काढून घेतलाय. तर पहिली अरे रितू इकडे ये. मम्मी नाही तर आपण ट्राय करून बघायचं का? ट्राय करू. किती किती टाकणार? 2 ते 3 चमचे. पाणी टाकू. पाणी किती टाकणार? मम्मीने सांगितलंय 1 ते 1.5 कप पाणी टाकायचं. 1 1 1.5 दिदू आता ग्राइंड करूया. आता आपण 3व्या स्टेपकडे वळतो आहोत. सर्वात पहिली स्टेप होती गहू भिजवणं. गहू भिजवल्यानंतर आपण 2व्या स्टेपकडे गेलो, म्हणजे गहू दळणं. गहू दळून झाल्यावरती आपण हा चीक सेपरेट केलाय आणि चीक सेपरेट करून हा जो चोथा राहिलेला आहे ह्या चोथ्यामध्ये अजून चीक आहे तो सुद्धा आपल्याला सेपरेट करायचा आहे.
चीक सेपरेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं? या चौथ्यामध्ये आपल्याला 5 ते 6 पेले पाणी ऍड करायचं आहे आणि या चौथ्यातला फेस कमी व्हावा म्हणून आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर हे आपल्याला जसं आपण कणिक चुरतो त्याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण असं चुरून घ्यायचं आहे. तर हा चीक काढण्यासाठी याला 5 मिनिट चुरून घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं म्हणजे फेस कमी होतो आणि गहू चांगला चुरला जातो. 5 मिनिट गव्हाचा चोथा चांगला चुरून घेतला. आता यामध्ये 5 ते 6 पेले पाणी घालून चांगलं चुरून घ्यायचं आहे, त्याला पिळून घ्यायचं आणि त्यानंतर असं ह्याला दाबून ह्यातला चीक काढून घ्यायचा. तर अशाच प्रकारे आपण उरलेला चीक काढून घ्यायचा आहे. सगळा चीक काढून घेतला आहे, आता परत ह्याला पहिल्या बॅचमध्ये काढून द्यायचा. दुसऱ्या बॅचचा चीक गाळून घेतला, तिसऱ्यांदा पाणी घातलं आणि त्यानंतर तिसऱ्या बॅचचा चीक काढून घेतला. दोन्हीही चीक पहिल्या बॅचमध्ये मिक्स करून घ्यायचेत. एवढा गच्च भरून चीक तयार झाला. यामध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे. यामध्ये आपला अजून गव्हाचा जो चोथा असतो त्याला ताम म्हणतात, ती यामध्ये थोडीशी गाळली जाते. त्यासाठीच ह्याला आपल्याला वस्त्रगाळ करायचे. डब्याला एक पातळ स्वच्छ कपडा घट्ट लावून घ्यायचं आहे. या कपड्याला तेल लावायचं आहे म्हणजे चीक याला चिटकून राहत नाही आणि व्यवस्थित गाळला जातो. आता यामधून हा चीक वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे. गव्हाची ताम म्हणजेच गव्हाची जे पार्टिकल्स असतात ते या कपड्यावर तसेच राहतात आणि आपल्याला शुभ्र चीक मिळतो आणि त्यामुळे चीकसुद्धा शिजल्यावर पांढरा शुभ्र होतो आणि कुरडईसुद्धा पांढरशुभ्र होते. तर दोघांनी मिळून काम केलं तर सोपं जातं. तर हळूहळू एका पेल्याने वैभवी चीक ओतते आणि मी गाळून घेते. तर अशाच पद्धतीने एवढा सगळा चीक आम्ही वस्त्रगाळ करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने चीक गाळून घेतोय. हे मघाशी म्हटल्याप्रमाणे ह्याला ताम म्हणतात. ही कपड्यावर राहते, ही मध्ये मध्ये अशी काढून टाकायची आणि चीक गाळत राहायचं. ही जर ताम चिकामध्ये उतरली तर चीक लाल होतो आणि कुरडई पण तशीच राहते. तर सगळा चीक इथे काढून घेतला आहे. आता याला जवळपास 24 तासांसाठी असं सेट करायला ठेवायचंय. आपली चौथी स्टेप वस्त्र गाळण ही पूर्ण झालेली आहे. आता आपण 24 तासानंतर उद्या भेटणार आहोत. हे आपल्या डब्याचं झाकण लावून असंच ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारणतः 24 तासाने घट्ट चीक डब्याच्या तळाशी बसला आणि पाणी वर राहिले. याचा अर्थ चीक सेट झालाय. आता हलक्या हाताने डबा वाकडा करायचा आणि वरचं पाणी अलगद काढून टाकायचं. हे करत असताना चीक आणि पाणी मिसळून द्यायचं नाही. जितकं शक्य होईल तितकं जास्त पाणी काढून टाकायचं, कारण चिकामध्ये जास्त पाणी राहिलं तर चीक कितीही शिजवला तरीही तो पातळच राहतो आणि कुरडई नीट करता येत नाही. इतकं आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घेतलंय. तळाशी साचलेला चीक बघा, एकदम पांढरा शुभ्र झालाय, कारण यामध्ये ताम अजिबात नाही. तर हा चीक बघा एकदम घट्ट आहे. हा चीक जाम होऊन बसलेला होता, याला पळीने मोकळं करून घेऊ. चीक शिजायला घालण्याआधी हा चीक मोजून घ्यायचा, तर यावर पाण्याचं प्रमाण ठरतं. तर या पातेल्याने चीक काढला तर बरोबर हे एक या पातेल्यात चीक मी एका भांड्यात काढला आणि त्याच पातेल्याने बरोबर 1 पातेलं पाणी घेतले. कुरडईसाठी चिकाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. आता चीक शिजवण्यासाठी एक मोठं भांड आणि जाड तळाचं पातेलं ठेवले. यामध्ये संपूर्ण पातेल्याला लागेल असं 1 चमचाभर तेल पसरवून घेतले आणि मोजून घेतलेलं सगळं पाणी घालू. चुलीची फ्लेम वाढू. माझी ताई मला मदत करायला आली आहे. हे काम मदतीशिवाय पूर्ण होत नाही. आता पातेल्यावरती झाकण ठेवून पाण्याला उकळी आणूया. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला घालायचे चवीपुरतं मीठ. अंदाजे 2.5 ते 3 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. मीठ घालून ह्याला मिसळून घेतले. आता चुलीची फ्लेम कमी करायची आणि ह्या हलक्या उकळत्या पाण्यामध्ये एका बाजूला असा चीक हळूहळू धारेने सोडायचा आणि दुसरीकडे चाटू किंवा बेलण्याने याला सतत ढवळत राहायचं. लक्षात असू द्या, चीक आपल्याला हळूहळू सोडायचं आहे आणि चुलीचा जाळ कुठेच वाढवायचा नाही, म्हणजे गुठळ्या मोडायला सोपं जातं. तर सगळा चीक असा घालून घेतलाय. आता चुलीचा जाळ एकदम कमीच ठेवायचा आहे आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं गुठळ्या मोडत हलवत राहायचे. 5 ते 6 मिनिटांनी बघा, हा चीक आता खूप घट्ट झालाय, हलवायला जड जातोय, पण ह्याच्यातील
गुठळ्या मोडलेल्या नाहीत, कोणाची तरी मदत घ्या आणि अजून 5 ते 6 मिनिटं याच्यातील गुठळ्या मोडा. अजून 5 ते 6 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून एकूण 10 ते 12 मिनिटांनी सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्यात. आता पाण्याचा हातला बुडवून चाटू लागलेला सगळा चीक स्वच्छ करायचा. त्यानंतर सराट्याने पातेल्याला लागलेला चीक काढून घ्यायचा. चीक सगळा एकसारखा करायचा. आता गुठळ्या होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर हा चीक इथून पुढे अर्धा तास शिजवून घ्यायचा. फक्त दर 5-5 मिनिटांनी याला हलवून घ्यायचं. दर 5 मिनिटांनी याला हलवून घेऊयात. जर आपला चीक शिजायला टाकलाय तरी याला मध्ये मध्ये हलवून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे चीक सगळीकडून एकसारखा शिजला जातो आणि खाली तळाला करपणार नाही. तर 5 मिनिटांनी हलवून घेते गुठळ्या होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण याला शिजवून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता इथून पुढे याला झाकून याला मंद आचेवर शिजत ठेवू. आता इथे मी चीक शिजल्याचं टायमिंग सांगितलं आहे ते 2 किलोच्या गव्हाच्या चिकासाठी होतं. जर तुमचं प्रमाण कमी जास्त असेल तर टायमिंग कमी जास्त होऊ शकतो. तर अर्ध्या तासाने आपला चीक शिजला आहे. आता बघा याची खूण सांगते. पळीवर जर असा चेक घेतला आणि तो झटकला तर बघा तो खाली पडत नाही. याची टोकं तशीच राहतात. तर याची टोकं बघा सरळ उभी राहत आहेत. याचा अर्थ आपला चीक अगदी घट्ट शिजला आहे. जर चीक पातळ शिजला तर कुरडई आपल्याला नीट घालता येणार नाही. तर ही खूण आहे. दुसरी खूण म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवून एक छोटीशी गोळी काढायची. जर हाताने हातावर न चिटकता ती गोळी झाली तर आपला चीक शिजला आहे समजायचं. तर आपला चीक शिजलाय गरम गरम असतानाच कुरडई करायची. तर शेवेचा जो साचा असतो ना तो इथे मी वापरते. बारीक आणि जाड असे 2 असतात. शक्यतो जाड वापरायचा कारण कुरडई सुकल्यानंतर अजून बारीक होते. तर आता लगेचच गरमागरम असताना याच्या आपल्याला कुरडया घालायच्यात. म्हणजे ते पटपट घातल्या जातात. चमच्याने साचा गच्च भरून घ्यायचा. पाण्याचा हात बुडवून एकसारखा करायचा आणि लगेचच एखाद्या पॉलिथिनवर किंवा कॉटनच्या कपड्यावर कुरडई घालून घेऊया. शक्यतो सकाळी लवकर कुरडई घालायला घ्या. म्हणजे मग खूप उन्हामध्ये तुम्हाला बसावं लागणार नाही. तर कुरडई घालत असताना खूप जास्त जाड घालायची नाही. साधारण 2 वेळे घालायची. तर कुरडई खूप जास्त जाड घेतली ना की मग ती मध्ये जाड होते आणि नीट तळली जाणार नाही. तर बघा अगदी 2 वेळे घेऊन आम्ही कुरडया करून घेतोय. तीन ते 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकल्यानंतर आपली कुरडई तयार झाली आहे. अजिबात तुटली नाही, चुरा झाला नाही, एक संघ तशीच आहे. कारण आपण चीक व्यवस्थित शिजवून घेतला होता. पांढरी शुभ्र कुरडई तयार झाली आहे. ही कुरडई एकदा करून ठेवली तर 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकते. तर सगळ्या कुरडया करून झालेल्या आहेत. आता यातल्या काही कुरडया तळून दाखवते. तर तेल मध्यम गरम झालं की कुरडई टाकायची. मधल्या बाजूला थोडं दाबून घ्यायचं म्हणजे ती आतपर्यंत तळली जाते. तर हे बघा अगदी मस्त फुलते कुरडई. चांगलं कडकडीत ऊन मिळालं की कुरडई फुलायला मदत होते. तर मस्त भरपूर फुलणारी कुरडई तयार. आपली सर्वात शेवटची स्टेप कुरड्या तळून झाल्या आणि त्या संपूर्ण संपल्या सुद्धा. आपण जेव्हा कुरडी उन्हात टाकली त्यावेळेला फक्त ती थोडीशी सुकली होती. पण त्याच्या 2 दिवसानंतर
त्याला कडकडीत उन्हात सुकवल्यामुळे ती चौपट फुललेली आहे. शिवाय आपला चीक व्यवस्थित शिजला होता, त्यामुळे मी जे इथे प्रमाण वापरलं आहे, जे सांगितलं आहे ते तुम्ही तसंच करा. जेवढ्या गोष्टी मला माहीत होत्या तेवढ्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट रेसिपी मध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.